चिकनचे हड्डे आणि आयडन झोपले, आता त्याला आपण डायरेक्ट नाकापाच देतो, वास येते का बघूया. झोपले गोरती. खाऊन तुम झोपले ती ग उठून. स्वप्न करा वाटतात ना, स्वप्न पडले म्हटणंच. अरे द्या उठा ना, कस होती स्वप्नात बघायला लागले, स्वप्नात खाल्ल्या करायला ती. अरे देवा पुढे काय होते बघा, थांबा मज्जा जरा करते. आंब्या झाडाकडे त्या दगडाला टाकायचा मोठ्या. तर असं आम्ही त्याला असं ठेवतोय पिशवीत साठवून, आणि मग त्याला ते आमच्या येड्यांना देतोय. मग ही दिवसभर आता इथं नाही आमच्या येड्यांना नाही आमच्या मांजराला मला येत नाही ते. त्याला कच्चं एवढं सारा काकाने आणलं होतं, तर ते ते खाल्ल्यामुळं ना आज निवांत त्याला काय असं म्हणजे हे वाटलं नाही. ये इथं खा, इथं खा, अडकतंय अडकतंय, हळू खा. कच्चं जास्त खाल्ल्यामुळं आज धुंदी चाललं त्याला, त्यामुळं आज लवकर त्याला वास नाही आला. काल म्हणून नाही, जर काहीच नसतं ना तर हे अडकाची वास लगेच आला असता. आज किती उशीर उभासला होता त्या अशी. काल त्यानं काय केलंय खाल्लेलंय. आता बसलंय पाय घालून त्यात खात. हा ए थोडं थोडं खा नाही आणि उलट्या करत हिंडील मग. हा करतय उलट. चला हा चल चला चला बघूया. चल चला गाईज बघूया जरा. आज मी बाहेर सकाळी गेले ना म्हणजे बंबच बाकीचा आतला कचरा सगळा झाडून भरला ना, त्यामुळे बाहेर काही गेलं नाही मी. थांब जरा अतुल खा. हां अरे कोण नेले आहेत के ते काय आहे ते मोठे होते नेले असतील कोणतरी. कुठं आहे कुठं होती हीच पाकळ्या उडून पडल्या. हां ही जुनी झाल्यात ना. हे इथं आहे की ते काय आले. तर असं काय अरे जरा पाणी मोटर चालू करायची आजी. मोटर चालू करायची इथं किती छान फुलं आले एरण ना. हा होय मला नाही आवडते बघायला. आणि हे औषधी झाड आहे एरणचं. एरणचं तेलचा म्हणजे आपल्या ह्याला चांगलं असतंय. हां काजळसाठी चांगलं असते वाटतं. आणि हे पानं असतात ती काय शेकायला घेतात आणि नैवेद्य ठेवायला पण घेतात हे पान. हां पहिलं ह्या ह्याच्यातच ठेवायचं नैवेद्य एरणाचं पान आणून. गाय न मग फुला झाड काय येऊ दिलं नाही. ओके शेंडच तिला आवडते ते बघ आज खाल्लंय एवढं लावून स खाल्लंय. अरे लय दात चांगलं होत बघ. हा अरे वापर करत रे. हा चांगलं फुटलं होत रे. हे दाट आहे ना हे दाट झाड फुललंय भारी आहे म्हणून मी काय करत होते जरा मोठं उस्तर का. हा होय इथं लावायचं बरोबर अशी इथंच बरोबर उभा करायचा आत स्वच्छ करायचा इथं लावले होते. हां सावलीत रे कामगार लोक येतात ना तिकडची होती. हा अरे नाही उंच रे पूर्ण इथं पडले. हा अजय काय करा सांगते तुला. हो अजय ए अजय असं बांधाय जरा मग ती चांगली दिसेल. मग ती बघ त्यांचा कसा गुप्पा आलाय गुप्पा बघ कसा गोल घेरा झालाय. नाही
त्या शेंड्याची वर चालल्यात. हा नाही जी उभं शेंड चालल्यात ना ते तोडायचं नाही, कळलं का? हा तोडायचं नाही रे. नको नको त्याला नको हलव रे. लय मस्त आले, मला लय आवडते झाड. किती छान आले, मस्त आले झाड. ए इकडे घ्यायचे जरा. टमाटरच तोडला? अरे का तोडलं? बरं झालं. ते बारीक म्हणजे आपलं जंगली टमाटर असतात ना गाईज, तसलं झाड आलं होतं मोठ्याच्या मोठं. इथं म्हणलं लहान पोरं असतात छोटे छोटे खेळायला इथं बसतात कट्ट्यावर, तर ते काढून एखादं तोंडात टाकायचे. त्यामुळं पोरांना मी सांगितलं होतं की इथलं ते झाडच तोडून टाका तिकडं लांब, काही किती चांगलं नसते. कुठं छोटी बाळं असतात त्यांना कळत नसते काय, खेळ खेळत फळासारखं दिसतंय म्हणून ते खायला जाऊन का नाही ते कुठंतरी तोंडात जाया. म्हणजे विषारी असतात ते टमाटरची छोटी टमाटर छोटी वांगी, तेव्हा मग त्यांना सांगितलं होतं काढून टाका. तर पोरांनी काढून टाकलंय. ते बघा इथं कळ्या लागल्या त्या गुलाबला. पाणी जरा घालायचं आहे. ते बोरची पाईप इथनं काढल्यामुळं इकडं जरा पाणी लवकर मारा येत नाही. सकाळी आज उद्या जरा सकाळी उठल्या उठल्या मारून हे गायीनं कसं खाल्लंय हे बघा. नाही असं शेंड खाऊन का नाही सगळं मोकळं करते गाई. मूग जनावर असल्यामुळं त्या गाईला काय म्हणता येत नाही, त्यामुळं आता असू दे म्हणायचं खाऊ दे. जेवढं आहे आपल्या हातात आहे तेवढं जपायची झाडं. हे बघा ही रात्र आम्हीच आहे इथं. सुद्धा फुलं आले तर बाहेरच्या बाहेर पूजेला गल्लीतले लोक येतात ना, तर घेऊन जातात. म्हणून आम्ही इथं लावलं होतं. म्हणजे इथं जर पडलं तर ते झाडाखालची ताजी ताजी फुलं घेऊन जातील. त्या साईडला एक लावलं आहे आणि ह्या साईडला एक लावलं आहे रातराणीचं. पारी जातीचं म्हणतात, रातराणीचं म्हणतात, वेगवेगळी नावं आहेत सगळे वेगवेगळं. काय पकडा 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 आणि काय जागता. आम्ही करतो शूट, शूटची तयार चालू आहे तिकडं. आजी जन्नांनी पण चालला शूट आणि इकडं मी आणि दिदी पण करणार आहोत शूट. पण विहान लागलाय रडायला का, तर सिया एखादी गोष्ट हातात घेतली की ती त्याच्या हातात ना त्याला पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि सिया दिली नाही तर रडायचं चालू. त्यामुळं मम्मी आणि दीदी त्याचा माइंड डायव्हर्ट करायला लागल्या. सिया काय देत नाही त्याला, म्हणजे वस्तू वगैरे लागायची वगैरे काय असेल तर ती देत नाही त्याला. पट्टी हातात होती त्यामुळे ती देत नव्हती, आणि त्याला पाहिजे होती त्यामुळे रडत होता तो. बघा तुम्हाला दाखवतो तर गाईज बघा आता हे बघा शूटचे तयारी तर आवरून बसलेला आता. आणि विहान कसा पळाय बघतोय. हा मातीत पळायला बघतोय. हा आत्ता कपडे चेंज केलेत का नाही मम्माला? आजीला बोलू. कसा कसा बघते बघा कसा बघते. आजी व तुमच्याकडे कुठली आजी असेल तर पाठवून द्या, ह्याला घेऊन जा. हा चला 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 चला. हा बघ बघ मला बघ. अरे बापरे इकडे 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 मुला मुला इकडे 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 माझ्याकडे माझ्याकडे. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे बघ बघ बघ. अली बाबली अली बाबली. हा बघू 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 बघू. चला मम्माला दाखवाय. चला 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 मुला. ए मुला कसे कसं. अरे बाबरे अरे बाबरे बस 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 मुला आजी येते तिकडं. गाईज बघा विहानला गॉगल दिलता आणि विहान काय करून आणला. बघा विहान काय केलं बाळा, तोडला तोडला गॉगल. असू दे असू दे मुला, जावा जावा. चला गाईज आता मी जरा असे बाहेर चालले. अचानक आमचं ठरलं बाहेर जायचं, तर इथंच माझी बहीण जवळच राहत्या तिथं जरा जाऊन येते. लई दिवस झालं गेली नाही तिकडं. आई आमची वारली होती त्यावेळी आम्ही दोघी संघच गेलतो तिकडं. आणि माझी तिची म्हणजे भेटच झाली नाही. आणि मग आता म्हटलं तर कामात ना आपल्या ती तिच्या संसारात रमलेले असते, मी माझ्या संसारात रमलेले. तेव्हा मला पण झालं नाही जायचं आणि तिला पण झालं नाही यायचं. तर म्हटलं चला आता आपण लई दिवस झालं गेलं नाही, तर मग मीच माझी तयारी झाली जायची. मग दिदी म्हणली मम्मी चल मी पण येते, तर मग ती पण कुठं जात नाही, तर चल म्हणलं जाऊन या दोन्ही मुलं घेऊन. आता आम्ही दोघी चाललो आहे आणि तुला तर आम्हाला सोडून येणार आहे. हे बघा तू पण तयार आहे आणि बघा आमचं दोघांचं पण मॅचिंग झालंय. हा ब्ल्यू आणि व्हाईट
ब्ल्यू आणि व्हाईट. हा असं अचानक आमच्या दोघांच पण आमच्या दोघांच पण असं अचानक मॅचिंग झालेलं आहे. आणि इकडे चाललंय यांचा शूटचा. आता बघा माझा झाला पेड्याचा व्हिडिओ. हा आणि आता अजय अनन्या सिया. हा आता करा का सगळी जण आता थांबल्यात रेडी झालेले. तर चला आता जाऊया. आता जाऊन येतो ह्या गाडी काढा तू. तुला आता गाडी काढा जाऊन येतो. इथं जवळच आहे आणि जवळ असून ना म्हणजे आम्ही कसं आहे कधी वर्षात ना एकदा या दोनदा भेटत असेल तेवढंच. म्हणजे मुलं लहान होती त्यावेळेला आमचं भेटणं सारखं असायचं. म्हणजे कशा तर निमतानं पोरांच्या सुट्ट्या असल्या काय तरी सण असला की आम्ही जात होतो. पर थोडं आता म्हणजे एक 7-8 वर्ष झालं आता पोरांचे. म्हणजे जसे पोरं मोठे झाली तसं पोरांच्या मोठे झाल्यावर त्यांच्या राड्यात आणि आपल्या कामाच्या राड्यात ना एवढं हे झालं की म्हणजे इथले इथं जवळच्या जवळ असून आम्ही म्हणजे लवकर भेटायचं होत नाही आम्हाला. मला कधी तर आठवणार आहे की मी फोन करते तिला. कधी तर आठवणार आहे ती फोन करते. आता ती कधी कधी येते ती तिला टाईम मिळाला तर. आत्ता काय आलीच नाही लेदी झालं म्हणून काय केलं मी आमच्या भाऊजींना विचारलं फोन करून की हाय का. तर हाय म्हणले सुनीता. हाय हाय म्हणलं येतो म्हणलं आम्ही. मग आता थोडेसे जाऊन बसून बोलून यायचं आणि मग आणि लागायचं आपल्या कामाला. तर चला आता तुम्हाला तिथे गेल्यावर आणि दाखवते. पेड्याच्या डब्याची गंमत आता आजही सांगेल तुम्हाला. पेड्याचा डब्बा ऍक्च्युली आणल्या ना मम्मी ते मम्मी चालल्या जरा बाहेर. तर मम्मी लगेच ह्याच्यावर कंटेंट काढला आणि आम्ही व्हिडिओ पण बनवलाय. तुम्हाला बघायला लय मजा येणार. लवकर येणार शूट केलाय सगळ्यांमधून. आता लवकरच येणार आहे पेड्याच्या डब्यावर. आणि आम्हाला असं ध्यानी म्हणे पण नाही आणि अचानकच लक्षात आलं. तर पोरं म्हणले चला चला आता या पेड्यावर आपण व्हिडिओ करू एक मस्त पैकी. हा तसा दिल तुला हातात. आज रात्री तो व्हिडिओ फ्लाईट मध्ये बसेल आणि उद्या पोहोचेल तुमच्यापर्यंत. हा फ्लाईट मध्ये बसेल. आज बसेल ना तू उद्या बसेल असं काय नेम नाही अजून. बसेल ना. तर चला आता